नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीवरती तुमचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज एम पी एस सीने जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आपली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला होणार होती ती पुढं ढकलण्यासाठीचं नोटिफिकेशन टाकलेलं आहे पण त्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने डेट मेन्शन केलेलं नाही की कोणत्या डेटला ही एक्झाम होईल आयोगाने तिथं मेन्शन केलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये की ज्या तारखा असतील ज्या पण डेटला एक्झाम होईल त्या डेट आपण पुढे टाकू काही दिवसांनी टाकण्यात येतील ठीक आहे तर आता त्या गोष्टी बद्दलच राज्यसेवा पूर्वपरीक्षा कधी होऊ शकते कोणत्या डेटला होऊ शकते रियालिटी काय त्याच्या माग रिअलिस्टिक बेस अप्रोच काय परीक्षा होण्याचा त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये करू कारण काय होतं माहिती आहे का ह्या हो अशा ज्या गोष्टी होतात आणि डेट कन्फर्म नसते ना त्यावेळेला ना जे स्टुडंट असतात ते थोडे रिलॅक्स मोडमध्ये निघून जातं आणि तो रिलॅक्स मोड सगळ्यात घातक असतो आपल्या यशासाठी ठीक आहे त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवतोय की कोणत्या डेटला एक्झाम होऊ शकते मोस्ट प्रॉबेबल डेट कोणती असू शकते राज्यसेवेची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू डिटेलमध्ये काय काय लॉजिक आहे त्याच्यामागं रियालिटी काय काय सगळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रियालिटी काय आहे त्याच्यामागं म्हणजे रिअलिस्टिक बेस काय ठीक आहे त्याआधी आपण बघूया मित्रांनो आता जी आमची पी आय क्यूची बॅच आलेली होती एकोणावीस फेब्रुवारीला राज्यसेवा पी ची जे आम्ही सहा वर्षाचे क्वेश्चन पेपर अॅनालिसिस त्यामध्ये कव्हर केलं होतं बावीस तासाचा तो कॉन्टेंट होता ती बॅच बद्दलचे जे मुलांचे जे रिप्लाय आलेले आहे बघा वॉट्स ऑफ ॲप्रिसिएशन म्हणजे मुलांना त्या बॅचचा खूप जो फायदा होतोय त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी जे मतं मांडलेली आहे किंवा जे ॲप्रिसिएशन दिलेले आहे ते सगळे मेसेज आता हे काल परवाचे मेसेज मी घेतलेले याच्यामध्ये ते एकोणास फेब्रुवारीपासून खूप मेसेज आणि कॉल आलेले ज्या ज्या मुलांना फायदा होतोय त्याच्यामुळे आम्ही खूप हॅपी म्हणजे जी आम्ही जवळजवळ बघा एक महिना त्या बॅचवर आम्ही मेहनत केली होती राहुल सर भूषण सर राम सर मी आम्ही जी बॅच बनवली होती त्याचं सगळी ॲप्रिसिएशन आहे बघा आता हे श्रद्धा श्रद्धा मॅडमचं काय म्हणणं आहे बघा बेस्ट आहे टेक्निक अँड ॲनालिसिस सर प्लीज वर्ड जॉग्राफीचे कन्सेप्ट एक्सप्लेन करा प्लीज आपण शिकवलेले डायरेक्ट डोक्यात जाते आता हे स्नेहल मॅमची आजचीच कमेंट आहे बघा काय हॅलो सर राज्यसेवा पीआय क्यू अॅनालिसिस बॅच खूप मस्त आहे अप्रोच बिल्डिंग होते चांगली राज्यसेवा प्रमाणे कंबाईनची पण बॅच आण वगैरे वगैरे किंवा करंटसाठी आता आमची पूर्ण टीम करंटवर काम करते मित्रांनो कारण काय माहिती आहे का जी परीक्षेच्या आधी ना ही जे बुक असतात तीनशे चारशे पाचशे पेजेसची इयर बुक आहे ना आपली रिवाईज होती नाही कारण आपल्याला सगळे सब्जेक्ट करायचे राहते त्याच्यासाठी आमची एक पूर्ण टीम एक महिन्यापासून करंटवर काम करते बरं का करंट विषयी सांगून देतो आम्ही सगळे म्हणजे लिटरली आठ नऊ तास डेली करंटवर काम करतोय आमचा उद्देश काय का आम्ही शंभर दीडशे पेजेसमध्ये असं एक बुकलेट आणू का त्याच्यामध्ये मागच्या पंधरा महिन्याचं पूर्ण करंट अफेअर्स असाल ज्या गोष्टी परीक्षेला विचारल्या जाते नाही त्या त्यातून त्या काढून म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी कशा कव्हर होतील जिथून आयोग प्रश्न विचारते त्या सर्व गोष्टी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या पाच सहा दिवसामध्ये ही बॅच आम्ही सध्या अकॅडमी ॲपवर लॉन्च करूच त्याच्यामुळे जे मुलं करंट अफेअर्स विषय विचारताय पाच सहा दिवस द्या अजून कारण काय ही बॅच आम्ही पंधरा दिवसापूर्वी आणू शकलो असतो पण ते उगाच कुठून तरी कॉपी पेस्ट करून देण्यात काय अर्थ नाही आणि चारशे तीनशे चारशे पेजेसची करंट अफेअर देण्यात पण काय अर्थ नाही कसं त्याला एकदम ब्रीफमध्ये शंभर दीडशे पेजेसमध्ये कवर करून कॉम्प्रेन्सिव्ह करंट अफेअर्स कसं बनवता येईल तो पूर्ण प्रयत्न असेल तर पाच सहा दिवस द्या अजून आम्ही करंटची बॅच येईल आता बघा इथं शिवाजी हे शिवराज पाटील सरने काय म्हटलं होतं अमोल टीम प्रामाणिकपणे माझं मत आहे आम्ही फक्त अभ्यास करत होतो मात्र आपली अकॅडमी आल्यापासून दिशा मिळाली आहे इतके वर्ष झालं कोणीच सांगितलं नाही कोणली टाइमपास चालू होता म्हणजे त्यांचं म्हणणं काय एवढ्या दिवस अभ्यास करतो या गोष्टी कळल्या नाही पण ह्या बॅचने पूर्ण ह्या गोष्टी क्लिअर झाल्या ठीक आहे आता बघा इथं करंट विषय सरांनी म्हटलेलं आहे पी वाय बॅच बॅचसाठी तुमच्या मनापासून धन्यवाद वगैरे पुढे बघू आता हे सगळे ॲप्रिसिएशन आहे बघा हे भूषण सरांबद्दल ज्यांना भूषण सरांच्या सायन्सच्या टेक्निक वगैरे त्या त्यांच्याविषयी अप्रिसिएशन दिलेले आहे राहुल सरांबद्दलची जी इतक्या दिवसापासून राहुल सरांनी ज्या बॅच घेतल्या होत्या त्याच्याविषयीच ॲप्रिसिएशन म्हणजे खूप साऱ्या तुम्ही सगळ्यांनी जे आता जवळजवळ बघा चार हजार मुलं नियर अबाउट चार हजार मुलांनी ऍडमिशन आहे या पी वायक्यू बॅचला त्यांना खूप फायदा होतोय आणि तुमचं जे ॲप्रिसिएशन आहे ते आमच्याकडून पण आम्ही पण खूप खुश आहे खूप आनंद वाटते खूप ऊर्जा मिळते हे सगळं बघून अभ्यास म्हणजे काम करायला पुढच्या ज्या पण बॅचेस येतील त्या अशाच असतील ज्या जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुम्ही पास व्हाल ठीक आहे असं आपण आता मेन मुद्द्याकडे येऊ ती म्हणजे काय आपल्या राज्यसेवेची परीक्षा कधी होईल काय आता बघा आयोगाने आज एक हे टाकलेले काय म्हणते पत्रक टाकले त्याच्यामध्ये काय म्हटले बघा आयोगातर्फे आयोजित दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व दोन हजार चोवीस तसेच एकोणावीस मे रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सर्व सेवाकरांनी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परीक्षांच्या सुधारित तारखा यत्ता अवकाश जाहीर करण्यात येतील आता याच्या दोन एक्झाम याच्याविषयी आयोगाने मेन्शन केलेलं आहे ठीक आहे आणि त्याचं कारण आरक्षणाचं आयोगाने सांगितलेलं आहे ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा आयोगाने सांगितलं ते हे रिझन आहे पण त्याच्यासाठीच मेन रिझन जे होतं ते मेन रिझन इलेक्शन पण आहे मित्रांनो हे पण लक्षात घ्या आता हे झालं आयोगाच्या वतीने पण आयोगाने डेट्स दिलेले नाही आता आयोग डेट कधी टाकल ते आपल्याला काय माहित नाही ते आयोगालाच माहिती कोणी याच्याविषयी प्रेडिक्ट करत असेल याच्यातील ते आल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही फक्त आपलं काम करत राहायचं आता सगळ्यात महत्वाचं ही जी परीक्षा पुढे गेली मित्रांनो आता बघा तीस पस्तीस चाळीस दिवस बाकी होते अठ्ठावीस एप्रिलला तुम्ही एक रिव्हिजन मोडमध्ये होता आता थोडासा प्लॅन चेंज करायचा आहे तुम्ही आणि आता ती एक्झाम कधी होईल त्या डेट तर आपण बघूच पण प्लॅन चेंज करायचा आणि एकदम स्टडी करायचा आता एकदम व्यवस्थित प्लॅनिंगने जायचं शेवटचा अटेम्प्ट ऑब्जेक्टिव्हचा तुम्ही पास झाले पाहिजे ठीक आहे आता बघूया सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा कधी होईल ठीक आहे जी अठ्ठावीस एप्रिलला जी परीक्षा होणार होती ती पुढे ढकलली मग आता कधी होईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे Okay? त्याच्यासाठी जे रिझन आहे आता बघा कधी होईल त्याच्यासाठी हे बघणं खूप गरजेचं आहे की इलेक्शन कधी महाराष्ट्रामध्ये आता बघा महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन आहे हे पाच टप्प्यात होणार मित्रांनो एकोणीस एप्रिलला त्याची सुरुवात होती आणि वीस मे ला महाराष्ट्रामधलं फेज पाच ही शेवटची डेट आहे इलेक्शनची महाराष्ट्रामधली आणि देशातली देशात जे इलेक्शन आपल्या भारतात जे इलेक्शन होणार ते एक जूनला शेवटचं म्हणजे शेवटची डेट असणार आहे एक जून ठीक आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे येतं ते म्हणजे मतमोजणी चार जूनला होणार आहे चार जून दोन हजार चोवीस म्हणजे याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होती मित्रांनो की आता जी राज्यसेवेची जी पुढची डेट आहे ती नाइन्टी नाईन पर्सेंट ही चार जून नंतर होईल नाईन्टी नाईन पर्सेंट ही चार जून नंतरच असेल कारण तोपर्यंत इलेक्शनचे प्रोसेस चालणार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग पूर्णपणे बिझी असणार सगळ्यांना इलेक्शन ड्युटी वगैरे त्या सगळ्या कारणात हवे ना चार जूनच्या आधी तरी परीक्षा होणार नाही मग आता ती कधी होईल हेले महत्त्वाचं आहे बघा आता मित्रांनो यू जी परीक्षा होणार होती यूपीएससी ची जी परीक्षा होणार होती पूर्व परीक्षा जी सव्वीस मेला होणार होती यूपीएससी दोन तीन दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलं की सव्वीस ची जी इलेक्श जी आपली यूपीएससी पी प्रिलीम होणार होती ती पोस्टपॉन करून सोळा जूनला होणार त्याचं कारण काय सांगितलं की लोकसभा इलेक्शन ठीक आहे आणि आता सोळा जूनला आपली जी कंबाईन पूर्व होती सोळा जूनला आपली जी कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी होणार होती ती हंड्रेड पर्सेंट पुढे जाणार याच्यात काय डाऊट नाही आता त्या दिवशी युपीएससी म्हटलं ठीक आहे ती पण परीक्षा पुढं जाईल पण त्याच्या आधी आपली जी राज्यसेवा होणार होती ती कधी होईल आता बघा मित्रांनो वीस मेला वीस मेला आपलं इलेक्शन इथं तर संपत आहे आता पुढची जी रविवार आहे तो सव्वीस मे पण यू एक्झाम सव्वीस मेला होती तीच एक्झाम यू पी एस पुढं घेऊन गेली म्हणजे पोस्टपोन केली ती सोळा जून पर्यंत तर मग ह्या डेटवर राज्यसेवा पूर्व पण होणार नाही हे तर कन्फर्म युपीएससी होणार नाही तिथे राज्यसेवा कशी होईल ठीक आहे आता पुढची जी डेट आहे महत्वाची पुढची जे रविवार आहे दोन जूनला रविवार आहे पण जून दोन जूनला एक जूनला इलेक्शन संपत आहे देशातलं आणि त्याची चार जूनला मतमोजणी त्याच्यामुळे ही खूप बिझी शेड्यूल असणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यामुळं दोन जूनला पण एक्झाम नाही होणार नऊ जूनला आता रिझल्ट लागलेला राहील बघा चार जूनला इलेक्शनचा त्या सगळ्या गोष्टीमुळे आता युपीएससी का नऊ जून घेतली नाही ना युपीएससी का सोळा जूनवर गेली युपीएससी पण नऊ जूनला घेऊ शकत होती जर युपीएससी नऊ जूनला घेऊ शकत नाही तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा पण ही नऊ जूनला होणार नाही मग पुढची सगळ्यात महत्वाची डेट होती की ती म्हणजे सोळा जून सोळा जून तर युपीएससी घेतली मग त्याच्या पुढचा रविवार आहे तो म्हणजे तेवीस जून ही जी डेट आहे ही मोस्ट डेट डेटा असणारे राज्यसेवा परीक्षा होण्याची सगळ्या लॉजिकने सगळ्या बेसिसनी जर बघितलं तर जी से हो हो लग, आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल ना मित्रांनो ती तेवीस जूनला होईल तेवीस जूनला ठीक आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आणि त्याच्यानंतर आपली एम पी एस सी कंबाईन होईल याच्यासाठी आता आयोग काही दिवसांनी तारखा का टाकेलच पण त्याच्यामुळं ही डेट आहे ना ही मोस्ट प्रॉबेबल डेट आहे त्याच्या आधी एक्झाम होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे म्हणजे होण्याची खूप कमी चान्सेस आहे एक टक्का आता आयोगाच्या मनावर हो येते त्या गोष्टी पण खूप कमी चान्सेस आहे आणि हीच एक डेट हो अशी डेट आहे कधी ते एक्झाम होऊ शकते किंवा त्याच्या पुढे पण तेवीस जून लक्षात ठे ठेवा त्या पद्धतीने आता चार पाच दिवसात किंवा काही आठवड्यामध्ये आयोग तारखाटा केलाच ठीक आहे पण त्याच्यासाठी आता तुम्ही जी स्ट्रॅटेजी बनवायची ना ती एकदम बघा आता जी अठ्ठावीस एप्रिलला जी परीक्षा होणार होती ना मित्रांनो आणि मेन्स कधी होणार होते राज्यसेवेची चौदा डिसेंबरला होणार होती चौदा पंधरा सोळा डिसेंबर ही राज्यसेवा मेन्सची तारीख होती बरोबर ही -बर सगळ्यांना माहिती म्हणजे जवळजवळ सात साडेसात ते आठ महिने आपल्याला मिळणार होते मेन्सला ठीक आहे आता जर तेवीस जूनला राज्यसेवा परीक्षा झाली पूर्वपरीक्षा तर आपल्याला जे महिने मिळणार आहे मेन्ससाठी ते सहा महिने नियर अबाउट मिळणार आहे त्याच्यामुळे तो तो कालावधी हो पण कमी होतो त्याच्यामुळे ही एक संधी आहे त्याच्यासाठी व्यवस्थित असा प्लॅन करायचा लगेच मू नाही व्हायचा का मेन्सचा अभ्यास करायचा आहे तसं नाही करायचं पूर्वचाच अभ्यास करायचा पण त्याच्यामध्ये एकदम परफेक्शन आणायचा प्रयत्न करायचा जेणेकरून जे पूर्व आणि मेन्सचे जे एकत्र टॉपिक आहे म्हणजे जे सारखे टॉपिक आहे ते तुम तुम्हाला डबल वाचण्याची गरज नाही पडली पाहिजे ते रिव्हाइज केले तरी तुम्ही मेन्सला रेडी राहाल त्या पद्धतीने आता अभ्यास करायचा जे रिव्हिजन मोडमधून थोडंसं स्विच करायचं आहे स्वतःला प्लॅन करायचा आहे थोडा प्रत्येक सब्जेक्टला जे जे तुम्ही स्किप करण्याचा प्लॅन केलेला होता ज्या ज्या गोष्टी सोडण्याचा हे वाचायचं नाही वगैरे त्या सगळ्या व्यवस्थित वाचून घ्या आता त्या प्लॅनिंगने जा आणि सगळ्यात महत्त्वाचं डेली तीन तास तरी फि प्रिवियस इयर क्वेशन पेपर लावल्या अप्रोच डेव्हलप करा ज्या मुलांना एलिमिनेशन टेक्निक लॉजिकल अप्रोच म्हणजे विश्लेषणाचं पुस्तक घेऊन विश्लेषण वाचू नका म्हणजे वा पूर्व परिषद विश्लेषणचं पुस्तक ज्ञान विश्लेषण वाचून त्याचा काहीच फायदा होत नाही ॲनालिसिस प्रॉपर आयोगाचे क्वेशन पेपर डाउनलोड करून ते सोडवा तुम्ही स्वतः तुम्हाला जर लॉजिकल एलिमिनेशन माहिती माहीत असेल किंवा आयोग कुठं बसवत आहे आयोगाचा कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेशन येत आहे अप्रोच कसा असला पाहिजे सॉल्विंगचा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ते डेली अप्लाय करा आणि ज्या मुलांना माहीत नसेल ना माही त्याच्यासाठी आमची जी, जी पी वायक्यूची बॅच आहे ना मित्रांनो राज्यसेवा पी वायक्यू याच्यामध्ये वा। आम्ही बावीस तासाचं कॉन्टेंट टाकलेलं आहे लिटरली प्रत्येक क्वेश्चन पेपरसाठी तीन साडेतीन तासाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ठीक आहे सहा वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे मागचे दोन हजार अठरापासून तर दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे ज्या मुलांना माहीत नाही ते ही बॅच जॉईन करू शकता त्यांना खूप फायदा होईल आता तुम्हाला दाखवलं की मुलांना किती फायदा होतोय चार हजार मुलं जवळजवळ बॅच जॉईन केली त्यांचे जे मेसेज आता जे ऍप्रिसिएशन येतं त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो त्यांचे सगळ्यांचे आभार ज्यांचे दाखवू शकलो नाही त्यांचे पण आभार ज्यांना हे अप्रोच माहीत नाही ते पी क्यूची बॅच जॉईन करू शकता आपलं सध्या अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले त्याच्याविषयी जास्त एक्सप्लेनेशन देत नाही फक्त एवढंच सांगेल का जवळजवळ आता बघा दोन अडीच तीन महिने भेटत आहे तुम्हाला राज्यसेवेला त्याच्यासाठी एकदम प्रॉपर स्ट्रॅटेजी करा शेवटचा अटेम्प्ट टे आहे ऑब्जेक्टिव्हचा आणि खूप मोठी संधी व्यवस्थित अभ्यास करा आणि व्हा चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबव्या धन्यवाद